नमस्कार, मी रेश्मा दिवसे मॅडम. माझ्या रेश्मा दिवसे मॅडम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आत्ता 10वीच्या टॉपिकची सिरीज घेत होतो, त्यामध्ये ज्योमेट्रीमधला आपला सर्कल हा टॉपिक सुरू होता. दररोज आपण एक एक प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट कवर करत चाललो आहे. एक्झाम जवळ आलेली आहे, परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला तयारी करायची आहे. परीक्षेला किती दिवस राहिलेत ते बघा आणि त्यानुसार टाईम टेबल बनवा आणि अभ्यासाला लागा, हे मी प्रत्येक लेक्चरमध्येच तुम्हाला सांगत आहे. चला तर मग करायचं का सुरुवात. सर्कल हा टॉपिक बघत होतो. याआधी पण खूप सारी सर्कलची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. यानंतर ट्रिग्नॉमेट्री जास्त वेटेजचा टॉपिक, तो पण आपण कंटिन्यू करणार आहोत. अशाच पद्धतीनं तुम्हाला इयत्ता 10वीचा ज्योमेट्री अल्जेब्रा शिकायचा असेल तर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि त्यानंतर जास्तीत जास्त इयत्ता 10वीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करा. शिकवलेलं आवडलं तर जाताना एक लाईक नक्कीच करून जा. चला तर मग करूयात का सुरुवात. याच्यामध्ये बघा, आपण याआधी प्रॅक्टिस सेटला सुरुवात केलेली होती. 3.1 आपलं झालं, त्यानंतर आपण 3.2 सुरुवात केली. 3.2 झालं, 3.3 पहिलं एक्झाम्पल आपलं झालेलं होतं. प्रॅक्टिस सेट 3.3 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपलं झालेलं होतं. प्रॅक्टिस सेट 3.3 ओके. प्रॅक्टिस सेट 3.3 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल झाले. मग आपण क्वेश्चन 2 आत्ता घेणार आहोत. 2-3 कंटिन्यू करतोय. सगळे थेरम एकत्रच शिकवले जातील. बघा इथं काय दिले, आता इन्स्क्राइब्ड आणि इंटरसेप्टेड आर्कवरती पुढे थेरम वगैरे आहेत, ते आपण पुढे कंटिन्यू करूयात. चला 3.3 प्रॅक्टिस सेट तुमचं टेक्स्टबुकचं पेज नंबर 63-64 याच्यावरती ते दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन बघा. इन गिवन फिगर क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. तुम्हाला दिलं आहे क्यू आर एस हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे. इक्विलॅटरल म्हणजे काय, तर ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात, मराठीत आपण त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतो. सिद्ध काय करायचं आहे बघा, आर्क आर एस, आर्क क्यू एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर, म्हणजे हे उरलेले जे कंस आहेत ना ते परस्परांशी एक रूप आहेत असं सिद्ध करायचं आहे. मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू 240°, हे पण सिद्ध करायचं. आता तुम्ही खूप हुशार झाल्यात, तुम्हाला माहिती आहे की प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुरुवात काय करायची. समजा हा आपल्याला दिलेला ट्रँगल आहे, म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमधील ही डायग्रॅम क्यू आर आणि एस अशा पद्धतीनं दिले. मग मला पटापट गिवन काय येईल ते कमेंट्स करून सांगा. गिवनमध्ये काय काय लिहाल तुम्ही? हां, जे प्रश्नात दिलं आहे ते लिहायचं. अगदीच सोपं आहे हे. प्रश्नामध्ये ट्रँगल क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रँगल दिलं आहे. ट्रँगल क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रँगल, याचा अर्थ काय असतो मराठीमध्ये? समभुज त्रिकोण, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या. सो क्यू आर इज इक्वल टू, तिन्ही पण साईड लिहून घ्या, आर एस इज इक्वल टू क्यू एस, या तिन्ही बाजू सारख्या आल्या. आता सिद्ध करायचं आहे ना, मग टू प्रूव. गिवन झालं, टू प्रूव काय सिद्ध करताय बघा. दोन्ही पण लिहून घेऊयात आपण आणि त्यानंतर सोडवूयात. पहिलं दिलं आहे आर्क आर एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर, ओके अशा पद्धतीनं दिले. आर्क आर एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे, हे सिद्ध करायचं आहे. दुसरं पण पुढंच एक्झाममध्ये आलं तर कंटिन्यू लिहून घ्या, नाही आलं तर जितकं आलं तितकं लिहून घ्यायचं. आता मी आधी हे सोडवते, मग सेकंड घेते, तुम्ही एकाखाली एक दोन्ही लिहून घ्या. त्यानंतर प्रूफ पहा. आता या प्रूफमध्ये काय आहे बघा, आपल्याला आर एस क्यू एस आणि क्यू आर हा आर्क इक्वल दाखवायचा. बघा आर एस क्यू एस आणि क्यू आर हे जे आर्क आहेत ते इक्वल दाखवायचे. आता ते कसं आहे, तर पुन्हा एकदा जे दिलं आहे ते लिहून घ्या. काय दिलं होतं,
ट्रायंगल क्यू आर यस इज एन इक्विलैटरल ट्रायंगल क्यू आर यस इज एन इक्विलैटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण आहे. बाजू लिहून घ्या क्यू आर इज इक्वल टू आर यस इज इक्वल टू क्यू एस समान आले. परंतु या वर्तुळाच्या काय आहे तो कॉर्ड्स आहेत ना. बघा की एक तर इक्विलॅटरलच्या साईड म्हणून समान आल्या. याला जर रिझन द्यायचं झालं तर एक ॲरो करा आणि गिव्हन असं रिझन देऊन टाका. आता यानंतर पुढे बघा जेव्हा कॉर्ड्स समान असतात तेव्हा कॉर्ड्सशी रिलेटेड आर्क जे असतात ते सुद्धा कसे असतात समान असतात. मग पुढे वाक्य काय लिहिताय बट दीज आर कॉर्ड्स ऑफ गिवन सर्कल म्हणजे या तर दिलेल्या वर्तुळाच्या जीवा आहेत. पण जर का त्या जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी रिलेटेड असणारे आर्क कसे असतात. आर्क्स ऑफ दी सेम सर्कल आर इक्वल इफ रिलेटेड कॉन्ग्रंट्स आर रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. पुन्हा एकदा सांगते आर्क्स ऑफ सेम सर्कल आर इक्वल इफ रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. मग ज्यावेळेस या तीन जीवा समान असतील तेव्हा त्याच्याशी रिलेटेड असणारे आर्क जे आहेत ना ते सुद्धा इक्वल असतात. मग लिहिताना लिहून घ्या सो आर्क आर यस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू यस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर. रीझन काय देत आहे रिलेटेड आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड्स. मी शॉर्टकट लिहिते कॉन्ग्रंटचं स्पेलिंग फुल कॉन्ग्रंट कॉर्ड्स. ओके अशा पद्धतीनं उत्तर लिहिता येईल. समजत आहे का. दोन मार्काला एक प्रूफ येतो हा. खरा तर प्रॉब्लेम सेट पण महत्त्वाचा आहे याच्यामधला आणि आपण ते कंटिन्यू पण करणार आहोत. चला तर मग पुढं जायचं का. सेकंड पहा सेकंड प्रूफ दॅट दिले आपल्याला क्यू आर यस तुम्हाला किती घ्यायला सांगितलं आहे बघा. क्यू आर यस 240 डिग्री दाखवायचं आहे. स्क्रीनशॉट घ्या किंवा पुन्हा म्हणजे निवांत लिहिता येईल किंवा माझ्याबरोबर लिहित चला. जे तुम्हाला वेगात शक्य आहे ते करा. पुढे जातोय आपण. पुढे चला. सेकंड मेजर आर्क क्यू आर यस इज इक्वल टू 240 डिग्री आपल्याला दाखवायचं आहे. चला तर मग याचं प्रूफ घ्या. बघा पुढे जायचं का. क्यू आर एस विचारलंय. क्यू आर एस बरोबर 240 दाखवायचं आहे. फारच सोपं आहे हे. येते का ध्यानात सर्वांच्या. हां चला तर मग आता इथं क्यू आर एस आपल्याला काय करायचं आहे 240 डिग्री दाखवायचं आहे. पण पहिल्या प्रूफ दॅटमध्ये आपण सगळे आर्क जे होते ते इक्वल आहेत ते दाखवून दिलं. मग आता किती सोपं आहे बघा. तीन आर्क मिळून बेरीज किती असते 360. कारण पूर्ण सर्कल तयार झाला ना वर्तुळ पूर्ण तयार झाला. मग आपण काय करूया पहिल्यांदा आर्क इक्वल आहेत असं लिहून घेऊ जे की मगाशीच आपण प्रूफ केले. आर्क क्यू आर आर्क आर यस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू यस म्हणा किंवा यस क्यू म्हणा. याला रिझन देताना एक काम करायचं याआधी जे प्रूफ केलं त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. म्हणजे इथं तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1 असं म्हणता येईल. चला मग आता तीन आर्क मिळून आपला एक सर्कल पूर्ण तयार होतो आणि आपण जाणतो की मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री 360 अंश इतकं माप आहे. मग ते लिहून घेऊयात मेजर आर्क क्यू आर प्लस मेजर आर्क आर यस प्लस मेजर आर्क यस क्यू इज इक्वल टू 360 डिग्री. तिन्हींचं मिळून माप किती सांगितलं 360 सांगितलं.
मग आता यांची मापं माहिती आहेत का? नाही ना, तेच तर शोधायचे आपल्याला, मापच माहीत नाही. मग समजा आपण एक्स घेऊ, कारण तिन्ही पण समान आहेत. आता एक कंस एक्स आला तर हा पण एक्स असेल आणि हा पण एक्स असेल. मग एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर किती आले? 360. का तिन्हींचे एक्स घेतले समजला? कारण तिन्ही पण अर्क किंवा कंस जे दिलेत ना ते तिन्ही समान आहेत म्हणून. मग एक्स एक्स किती झाले? 3x बरोबर 360. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 3 इथं मल्टिप्लाय, इकडे आला की डिवाइड झाला. मग डिवाइड होऊन किती येईल? 120 डिग्री. बघा, x इज इक्वल टू 120 डिग्री. म्हणजे एक मेजर आर्क किंवा रे आपण x घेतला होता हा 120, दुसरा पण 120 आर्क आरियस आणि हा सुद्धा 120. अशा पद्धतीनं एक्सचं आन्सर मिळालं. पण विचारलंय काय? विचारलंय आपल्याला मेजर आर्क क्यू आरियस. ते लिहून घ्या. मग मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू, दोन आर्क घ्या, क्यू आर प्लस आर एस आहे का? क्यू आर एस इथं हा 120 दिला आहे, हा पण 120 दिला आहे. मग मेजर आर्क खालच्या होईला लिहिते, तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं, बरोबर चिन्हाच्या खालीच बरोबर चिन्ह आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं लिहित पण जायचं. क्यू आर प्लस मेजर आर्क आर एस, हां क्यू आर दिला आहे 120 प्लस 120, किती मिळाला हो? 240 डिग्री. झालं का प्रूफ? मग मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू 240 डिग्री झालं. तर मग समजतं आहे का सर्वांना? पहा, यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड अँगल या दोन कन्सेप्ट सुरू होत आहेत. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 65 पाहून घ्या. इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन तुम्हाला दिली, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू सांगितला आहे, पॉईंट ओ पॉईंट क्यू लाईज ऑन दी सर्कल, तुमच्या वर्तुळावरती क्यू नावाचा एक बिंदू पण दाखवला आहे. आर्म्स ऑफ अँगल पी क्यू आर इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉईंट पी अँड आर. बघा, क्यू हा जो अँगल दाखवला आहे त्याच्या दोन बाजू वर्तुळाला पी आणि आरमध्ये स्पर्श करताना दाखवलेत आणि या अँगलला आपण इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतोय. ओके, पुढे जाऊयात आपण. जेव्हा एक्झाम्पल होतील ना जास्त स्पष्ट समजेल. टेक्स्टबुक पेज नंबर 68 हा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. बघा, अँगल इन्स्क्राइब्ड इन दी सेम आर्क आर कॉनग्रंट हे जे स्टेटमेंट आहे, करोलरी जो थेरम आला आहे आपल्याला तो पण एकदा बघून घ्या. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल हा पण परीक्षेला वारंवार येतो आहे. पेज नंबर 68 दोन कोरोलरीज दिलेले आहेत, म्हणजे उपप्रमेय म्हणतात मराठीमध्ये त्याला. आपले थेरम असतात त्याशी रिलेटेड दुसरे उपप्रमेय म्हणजे हे कोरोलरी पण असतात, ते पण एकदा बघून घ्या. पुन्हा एकदा सांगते, पेज नंबर 68 अँगल इन्स्क्राइब्ड इन दी सेम आर्क आर कॉनग्रंट, त्याला टिक करून आय एम पी करून घ्या. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज अ राईट अँगल, ते पण करून घ्या, ते एक्झाममध्ये बऱ्याच वेळा परीक्षेला आलेलं आहे. चला तर मग जायचं का पुढं? आपल्याला तो प्रॅक्टिस सेट आपला संपला, आता आपला 3.4 सुरू होतो आहे का? एक एक्झाम्पल राहिलं का यातलं शेवटचं? ते मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. हां, लास्टचं जे एक्झाम्पल आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते बघूया आधी, मग पुढे जाऊया. हां, इम्पॉर्टंट करा क्वेश्चन नंबर 3 ला. फक्त स्टेप्स व्यवस्थित ठेवा, काही नाही, मार्क्स पडतात, सोपेच एक्झाम्पल येत असतात. क्वेश्चन नंबर 3 घ्या. त्याला आय एम पी करून ठेवा, इम्पॉर्टंट बोर्डच्या एक्झामसाठी. याच्यामध्ये बघा, इन दी गिवन फिगर कॉर्ड ए बी कॉनग्रंट टू कॉर्ड सी डी आणि प्रूव दॅटसाठी आर्क ए सी कॉनग्रंट टू आर्क बी डी अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेलं आहे. चला तर मग सोडवायचं का? याच्यामध्ये गिवन काय काय आहे बघा. कॉर्ड ए बी कॉनग्रंट कॉर्ड सी डी
हे दिलेलं आहे. ए बी आणि सी डी कॉर्ड सेम आहेत. मग सिद्ध काय करायचं आहे ते लिहून घ्या. टू प्रूव, सिद्ध करण्यासाठी आर्क ए सी कॉन्ग्रंट आर्क बी डी. आर्क ए सी कॉन्ग्रंट आर्क बी डी. यानंतर प्रूफ घ्या. हा, आता हे पण अगदी फारच सोपं आहे, असं काही नाही आहे याच्यामध्ये कठीण. असं बघा, सांगते आता हे किती सोप्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो ते. आय एम पी केलं का एक्झाम्पलला 2 किंवा 3 मार्कांसाठी बोर्डच्या परीक्षेमध्ये हे पण उदाहरण वारंवार येताना पाहायला मिळते. तुम्हाला जे दिलं आहे ते बघायचं आणि जे विचारले ते. कॉर्ड ए बी आणि सी डी कॉन्ग्रंट आहे. बघा, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. सिद्ध काय करायचं आहे, आर्क ए सी आणि आर्क बी डी कॉन्ग्रंट आहे हे सिद्ध करायचं आहे. ज्यावेळी कॉर्ड कॉन्ग्रंट असतात त्यांच्याशी रिलेटेड आर्क कॉन्ग्रंट असतात, बरोबर का. इकडं ए सी बी आणि हा सी बी डी, हे दोन्ही आर्क कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. फारच सोपं आहे ते. चला गिवनमधलं पुन्हा एकदा लिहून घेऊ आपण. कॉर्ड ए बी कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी. ओके, मग याला रिझन देऊ शकता गिवन असं, म्हणजे दिलेल्या बाबी ऑलरेडी ते दिलेलं आहे. मराठी माध्यमाचं पक्ष असं ज्याला आपण म्हणतो, पक्ष साध्य आणि सिद्धता अशा पद्धतीनं. मग मला सांगा, कॉर्ड इक्वल असतील तर रिलेटेड आर्क इक्वल असतात. मग या ए बी कॉर्डशी रिलेटेड आर्क कुठला होता, ए सी बी होता. मग ते घेऊयात. चला मग पुढच्या ओळीला, आर्क ए सी बी हां कॉन्ग्रंट टू आर्क सी बी डी असं पण नाव लिहिलं तरी चालेल, डी बी सी काही लिहिलं. हां, रिलेटेड आर्क, रीजन द्या. रिलेटेड आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड आहे ना, म्हणजे जीवा जर का एक रूप असतील तर त्यांच्याशी संबंधित असणारे, त्यांच्याशी असणारे संगत कंससुद्धा एक रूप असतात. हे रीजन झालं, आर्क ए सी बी आर्क सी बी डी. आता पुढे जाऊयात का. बघा, हा आर्क ए सी बी जो आहे ना, त्याचे दोन भाग झालेले दिसत आहेत का. एक तर हा भाग आहे बघा, इथं ए सीचा एक भाग झाला आहे आणि दुसरा हा सी बीचा एक भाग झाला आहे. मग आपण इथं ए सी बीच्या ठिकाणी ए सी प्लस सी बी लिहू शकतो, बरोबर ना. पण जेव्हा प्लस मायनसचं साईन देतो तेव्हा कॉन्ग्रंट येणार नाही, मेजर आर्क येईल, बरोबर का. मग ए सी बीच्या ऐवजी लिहिताना मी काय लिहीन, मेजर आर्क ए सी प्लस मेजर आर्क सी बी. ओके, इज इक्वल टू साईन द्या. मी ए सी बीच्या ऐवजी दोन कंसांची नावं लिहून घेतली, समजत आहे का. ए सी बीच्या ऐवजी दोन कंसांची नावं लिहून घेतली. सी बी डीमध्ये पण सेमच पॅटर्न, हा सी बी आहे प्लस बी डी, ते लिहून घ्या. मेजर आर्क सी बी प्लस मेजर आर्क बी डी. हां, मेजर आर्क सी बी प्लस मेजर आर्क बी डी. बघा ना, हे दोन्ही सेम झाले, एकमेकांना कॅन्सल होतील. नॉर्मली एक रेश फक्त त्याच्यामध्ये द्यायची, उगीच ते पेज पूर्ण फाटून जाईपर्यंत ते रब करत बसायचं नाही अजिबात. संपलं तर मग ते कॅन्सल झालं, कारण समान आर्क झाले ना. मग उरलं काय काय बघा, मेजर आर्क ए सी इज इक्वल टू मेजर आर्क बी डी. म्हणजे ए सी आणि बी डीचं माप कसं आहे, समान आहे. मग माप समान असेल तर ते दोन्ही आर्क कसे येतो, साहजिकच कॉन्ग्रंट आहेत. पुढे लिहून घ्या मग, आर्क ए सी कॉन्ग्रंट टू आर्क बी डी. म्हणजे ए सी आणि बी डी कंस कसे ते एकमेकांना समान आहेत. ओके, डन. समजत आहे का. चला पुढे जाऊयात आपण. मी सांगितलेले थेरम पाहून घ्या. नवीन प्रॅक्टिस सेट सुरू होतोय 3.4. त्यातलं पहिलं एक उदाहरण आपण बघूया. पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 73 आहे. 73 आहे एक्झॅम्पल, फर्स्ट एक्झॅम्पल त्यातलं घेत आहे का. हे झालं असेल तर स्क्रीनशॉट वगैरे घ्या, समजून घ्या आणि न बघता सोडवून बघायचं, तरच खरा गणित या विषयाचा अभ्यास झाला, नाहीतरी पुन्हा आपण कमीच पडू. हां, फक्त बघून लिहिलं किंवा पाठ केलं गणित ही चुकीच्या पद्धती आहेत गणित अभ्यासाच्या. वारंवार सोडवून बघायचं, न बघता येते का आपल्याला. जर ते जमलं तर मग पुढचं एक्झाम्पल घ्यायचं.
नाही सुटलं तर तेच उदाहरण पुन्हा एकदा नीट पाहून घ्यायचं आणि डबल प्रत्येकदा सोडवून बघायचं. चला मग पुढच्या उदाहरणाकडे. हां, प्रॅक्टिस इट 3.4 मधलं फर्स्ट वन. चला 3.4 त्यातला क्वेश्चन नंबर 1. डायग्राम बघा काय दिलेली आहे तिथं. अशा पद्धतीने काढलं आहे का बघा. हा सेंटर आहे, सर्कलचा सेंटर आहे का. हा ओ नाव दिलं आहे, इथे सी दिलं आहे आणि ही ए बी नावाची कॉर्ड दिली आहे म्हणजे वर्तुळाची जीवा दिलेली आहे. दिली आहे का. हां, प्रॅक्टिस एट 3.4 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन. चला आधी क्वेश्चन रीड करूया. ई गिव इन द गिवन फिगर म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये इन अ सर्कल विथ सेंटर ओ, एक वर्तुळ सांगितलं आहे आणि त्याचा केंद्रबिंदू दिला आहे ओ. लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे बघा, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू म्हणजे ही कॉर्ड ए बी आणि या रेडियस कुठल्या कुठल्या रेडियस आहेत ओ ए आणि ओ बी हे कसे आहेत सांगितलं आहे, इक्वल आहे असं सांगितलं आहे. मग तुम्हाला काय काय शोधायचं आहे. मेजर अँगल ए ओ बी शोधायचं आहे, ए सी बी शोधायचं आहे, आर्क ए बी फाईंड पण करायला सांगितलं आहे आणि आर्क ए सी बी सुद्धा. चला मग आपलं पहिलं काम काय हो, गिवन लिहून घेणे. गिवनमध्ये काय काय दिलं आहे. मेजर ऑफ कॉर्ड इज इक्वल टू मेजर ऑफ रेडियस ऑफ सर्कल है ना, म्हणजे लेंथ ऑफ कॉर्ड जी आहे म्हणजे जीवेची लांबी आणि त्रिज्यांची लांबी समान आहे. मग जीवा ए बी आहे, त्रिज्या कुठल्या आहेत ओ ए आणि ओ बी. मग तेच लिहून घेऊयात ना डायरेक्ट आपण. म्हणजे गिवनमध्ये काय काय आहे, ए बी इज इक्वल टू ओ ए इज इक्वल टू ओ बी म्हणजे ही कॉर्ड आणि या दोन रेड आहे म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. ओके, चला तर मग सुरुवात करायचं का. सुरुवात करायची का. पहिल्यांदा आता टू फाईंडसाठी मेजरमेंट फाईंड सांगितलं आहे. इथं कोणतंही प्रूफ करायचं नाही आहे म्हणून आपण टू प्रूव्ह न लिहिता टू फाईंड लिहितो आहे. एक एक घेत जाऊ या टप्प्याने. तुम्हाला एक्झामला आलं ना, एकाखाली एक चारही आधी टू फाईंड लिहून घ्यायचे मग सोल्युशन द्यायचा. अँगल ए ओ बी घेते मी आधी, तुम्ही इथंच दुसरा घ्या, तिसरा घ्या, चौथा घ्या, अशा पद्धतीने एक्झाममध्ये घ्या आणि परत सोडवा जितके येतात त्यानुसार. सोल्युशन देते बघा आता, एक 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 सोडवत जाऊ आपण. चला, त्यांनी काय काय सांगितलं होतं, कॉर्ड आणि रेडियस कशा आहेत, इक्वल आहेत. मग कुठली कॉर्ड होती, सेगमेंट ए बी. हे जरी गिवनमध्ये लिहिलं तरी चालेल. सेगमेंट ओ ए आणि सेगमेंट ओ बी ॲडजस्ट करा, इथं तात्पुरतं नाव लिहिते. ह्या अँगलचं नाव ए आहे, हां तात्पुरतं आतमध्ये राहू द्या. हां, हे तिन्ही कसं आहे, सेम आहे. याला रिझन काय देत आहे, ते गिवन आहे. म्हणजे काय हो, तर त्या दिलेल्या बाबींमध्ये आहे. जर का आता बघा ना, ह्या तीन बाजू मिळून तर त्रिकोण तयार झाला, ओ ए ओ बी आणि ए बी त्रिकोण तयार झाला. तिन्ही पण बाजू समान आहेत म्हणजे आपण त्या त्रिकोणाला कसला त्रिकोण म्हणतो, ट्रँगल ओ ए बी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. इज अन इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे कसला त्रिकोण आहे, तीन बाजू समान आहेत म्हणजे समभुज त्रिकोण आहे तो. मग इक्विलॅटरल ट्रँगलचं मेजरमेंट किती असतो, साहजिकच 60 डिग्री असतं. म्हणून हा ए ओ बी किती मिळाला तुम्हाला, 60 डिग्री. घ्या मग. सो अँगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री. झालं पहिलं प्रूफ, झालं का बघा. हां, पुढे जायचं का बघा. सिक्स्टी डिग्री झालं. दुसरा काय विचारलं आहे बघा, इथेच लिहिते आता टू फाईंडचं. सेकंड अँगल ए सी बी. थर्डला आर्क ए बी विचारलाय. आता लगेच आर्क ए बीचं मेजरमेंट निघून जाईल आपल्याला. ते कसं बघा, आर्क ए बी जो आहे तो बरोबर सेंट्रल अँगलच्या समोर आलाय. जेवढं सेंट्रल अँगलचं मेजरमेंट तेवढंच या आर्कचं मेजरमेंट असतं. म्हणून आर्क ए बी किती येणार आहे, 60 डिग्री. आपलं आधी तिसरं प्रूफ होतं आहे बरं का, असो हरकत नाही आहे. हे पहिलं प्रूफ झालं, दुसरं तर करणारच आहोत. मग इथं पुढे लिहित चला, अँगल ए ओ बी
इज इक्वल टू 60, ए ओ बी 60 आला, पुढे लिया एंगल ए ओ बी इज इक्वल टू मेजर आर्क ए बी, किंवा कॉन्ग्रंट घ्या तरी पण हरकत नाही आहे, इज इक्वल टू मेजर आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्री. रीजन काय देत आहे, सेंट्रल अँगल थेरम. सेंट्रल अँगलचा थेरम आहे हे. पुन्हा एकदा सांगते, बघा ए ओ बी हा सेंट्रल अँगल आहे, म्हणजे मराठीत केंद्रीय कोण, कारण ओ इज अ सेंटर ऑफ दॅट सर्कल आहे ना, ओ हा सेंटर होता, ए बी काय झाला मग सेंट्रल अँगलशी रिलेटेड आर्क झाला, मग त्याचं या दोन्हींचं मेजरमेंट कसं असतं, सेम असतं, माप समान असतं, म्हणून आर्क ए बी सुद्धा किती झाला, 60 अंशाचा तयार झाला. आता ए सी बीचं निघेल बघा, निघतंय का बघा, है ना. बघा ए सी बीचा जो आहे तो आपल्याला थेरम आहे इंटरसेप्टेड आर्कचा, ए बी सी समजा इथं आहे हां आपलं हे नाव ए सी बी विचारलंय ना, पुढे लिहा मग अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क ए बी, जेवढं ए बीचं मेजरमेंट त्याच्या 1/2 असतं, है ना, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. रिझन द्या, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, म्हणून किती झाला बघा ए सी बी, ए सी बी इज इक्वल टू 1/2 इंटू 60 डिग्री, ए बीचं 60 होतं ना, म्हणजे मी डायरेक्ट इथे तुम्ही नेक्स्ट म्हणजे पुढच्या ओळीला सुटसुटीत स्टेप करून लिहा. सो अँगल ए सी बी इज इक्वल टू 30 डिग्री, ओके, अँगल ए सी बी इज इक्वल टू 30 डिग्री, होत आहे का क्लिअर. बघा शेवटचं राहिलं आता, यातलं शेवटचं घेऊया त्यानंतर आपण थांबतोय. टू फाइंडसाठी फोर्थ नंबर मेजर आर्क ए सी बी विचारला, खूपच सोपं आहे हो. आर्क ए बी 60 आहे, पूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, मग पटकन कमेंट करून सांगा ए सी बीचं माप किती येईल. बघा ना हे 60 दिलं, पूर्ण वर्तुळाचं तर 360 आहे, ए बीचं ए बी आर्क 60 असेल तर उरलेला ए सी बी ऑफकोर्स करेक्ट आहे 300 डिग्री येईल, पण लिहायचं कसं बघा, लिहून बघूयात. मेजर आर्क ए सी बी प्लस मेजर आर्क ए बी इज इक्वल टू 360 डिग्री, हे आहे असं ठेवा. मेजर आर्क ए सी बी, ए बी दिला आहे 60 डिग्री इज इक्वल टू 360, हे प्लस आहे इकडं आला की मायनस होईल. मेजर आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस 60 मीन्स मेजर आर्क ए सी बी इज इक्वल टू 300 डिग्री. ओके, अशा पद्धतीनं 3.4 फर्स्ट वन क्वेश्चन संपलेला आहे. उरलेले प्रश्न पुढच्या तासिकेमध्ये घेऊयात, त्यासाठी आपण पुढच्या तासिकेसाठी जरूर भेटूया. तत्पूर्वी शिकवलेलं आवडलं असलं तर एक लाईक करून द्या, आणि याआधी सांगितल्याप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल, आणि अभ्यासासाठी त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. आजच्यापुरतं मी इथंच थांबते आहे, धन्यवाद.